जेवणात आली का? ही काय रे तुझी तरा? अरे देवा काय लागलं रे तुला? हे जाऊ दे ग, भुका लागल्यात, लवकर वाडा. अरे वासुदेवा काय झालं सांगशील की नाही? दुपारची पुरणाची पोळी वाढू? भाकरी वाढ भाकरी. कांदा मिरच्या कुठे? मिरच्या दे. अरे निदान्या डोक्याला काय लागलं ते सांगशील का नाही? अरे बोल ना, वाचा बसली का तुझी? काय नाही ग, त्या पांडा तावड्याची माझी हानहानी झाली बांधावरनं. अरे पण तुला किती वेळा सांगितलं की त्या तावडीच्या नादी लागू नकोस म्हणून? विकून टाक बघू ते वावर. जमीन कमी काय आपल्याला? मस्त 350 एकर आहे. जास्त वटवट करायची नाही, भाजीवाडा. सासूबाईंनी ही एक गोळी दिली आहे. अजून काय सांगितलं तुमच्या सासूबाईंनी? नाही, हळद जखमीवर लावायला सांगितली. मी पट्टी सोडू का? काही गरज नाही, राम पवारच्या बायकोने भरली हळद. नेमकं काय झालं म्हणायचं? फार लागलंय का? त्यार लाव. सुन बहीण, हे घे, हे रोपला. पाणी घाल. नमस्कार कर आणि म्हण, या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुलाफळाला येऊ दे. या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुलाफळाला येऊ दे. चल.
पंढरी कसे ताई दादा? ठीक आहे, तुला कोरोली नेला गाडी घेऊन आलोय. केव्हा निघायचं? तेव्हा सुदेवाला विचार. घे केसरी आणलास? हा केसरी. माहेरची आठवण येते की नाही? हो तर. म्हणजे काय? चांगली साफ केली होती जी. काय साफ केलीस ले का? काठी आण इकडे. काय मेहुणे मधीच बरे? गाडी घेऊन आलो होतो मुरारी म्हणून. बहिणीला न्यायला? हो. तस शास्त्र असतंय बाबा. लग्न झाल्यावर दोन आठवड्यानं सुनबाईला माहेरी पाठवायचं असतं. तेल घाल. मग केव्हा धाडू दे? उद्या सकाळी? मी काय विचारते उत्तर द्यायचं नाही का तुला? अण्णा 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 वांगडा तू वांगड. अरे मग बोंबला तिकडे कशाला आलास? हांजा गेले का? सुनबाई तुला काय कळतंय का? इकडे अगं गावची इनामदारी नाहीस तू, वांद्रा मग धावतेस. ती बंदूक कशाला साफ करतोयस? तुला किती वेळा सांगितलं की त्या पांड्या तावड्याचं नाव टाकून दे म्हणून? अगं त्या चिलटाला मारायला बंदूक कशाला पाहिजे? नुसत्या फुकरीनं मरते ते. या या असल्या बोलण्यानंच माणसं बिथरतात. हा कुर्रेबाजपणा एखाद दिवशी घात करील तुझा. अगं सोड ग, मवाळकीनं वागलं की टाळक्यावर बसतात ही माणसं. तुला काय वाटलं त्या तावड्याला हाणायला मी बंदूक साफ करतो? वय तुझा काय देम बाबा? अग आंब्यावर वांद्र हे येतात त्यांना दटवायला बंदूक तयार नको. वय अण्णा तुम्हाला ताबडतोब वडूजला जावं लागल. वडूजला? हा अंकली फौजदारी तुम्हाला बोलवले. अरे पण अंकली फौजदार मला कशाला बोलवलंय? अहो त्या पांडू तावड्यानं तक्रार नोंदवली पोलिसात. शिंदे हवालदार बी येऊन गेला. आपल्याला ताबडतोब वडूजला निघावं लागल. पांडू तावड्याच्या शंकर्या जी माझा सदरांध रुमाल घेऊन ये. आलो आलो. आता रे वासुदेवा. अगं तू काय एवढं घाबरतीयस? तो फौजदार म्हणजे काय राक्षस नव मला उचलून तोंडात टाकायला? अंडे कुराड. अरे आणखी सांगायला लागते का रे का? तुम्ही गुमान राहा जाऊन येतो वडूजला. चपला आओ. हे पोलीस मोठे कार्य असतात म्हणे, मारझोडही करतात. त्याचा तो बघेल, कधी सुखानं चार घास खाऊ देणार नाही. चल गए सुनबाई उसातल्या गवारीच्या शेंगा आणू, नसता जीवाला घोर. अगं गवारीच्या शेंगा आणू म्हणते ना, अशी गुम्यासारखी बघत काय राहिलीस? का 15 दिवसात तुलाही नवऱ्याचा गुण लागला? चल. राहूसाहेब या पांडू तावड्यांना खोटी तक्रार दिलीय. नाही आता मी मारामारी केली की नाही कुठं म्हणतोय मी केली मारामारी केली, पण यानं जे तक्रारीत म्हटलंय की मी असं काय ते कंबरडं मोडलं आणि गळा दाबला हे सगळं खोटं आहे. बघा समजा खोटं आहे. अहो आता भाऊसाहेब तुम्ही सांगा मला, मी जर याचा गळा दाबला असता मी तरी तो जिवंतार असतं का? काय पांडू तावडे काय म्हणतात इनामदार? म्हणजे साहेब यांनी माझा गळा धरला आणि कमरतला आथा घातल्या आणि ह्यांच्या कापावर जखम झाली ती पहिली काठी तुम्ही झाडली ना? नाही म्हणजे ह्यो माझा बांध रेटायला लागला तो माझं डोसकच गेलं आणि हानली मी एक काठी. हवालदार पांडू तावड्या लॉकअप मध्ये ठेवा. हो बरं साहेब तुम्ही माझं ऐकून तर घ्या. येतात साहेब लय होत आहे. हा लय होत आहे. वासुदेवराव तुमच्या जवळ बंदूक आहे ना? आहे की. कोणती? विंचेस्टर बघा डबल बारी. मग शिकार खेळता की नाही? आज जातो कधी कधी करीला आमिरच्या डोंगरात. होय की. वा मग जमवू की एकदा आम्ही पण येऊ. जमवूया की ते आपल्याकडे लागलं बघा. हा बरं येतो. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्तावासं स्मरे नित्यं मायुः कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं
वस्त्रम चतुर्थकम लंबोदरम पंचमम षष्ठम विकरमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम धूम्रवर्ण तथाष्टकम नवमं भालचंद्रम च दशम तु विनायकम एकादशम गणपति द्वादशम तु गजाननम। वाह सुनबाई वाह, तुझ्या जिभेवर तर साक्षात सरस्वती नसते, पावसाच्या धारांसारखे शुद्ध उच्चार येतो तुझे। आम्हालाही ऐकायला मिळाले, आमचं भाग्यच म्हणायचं। तू केव्हालास बाबा, पोलीस चौकीत काही घोटाळा तर झाला नाही ना? घोटाळा सोडा हो, भूका लागल्यात, पोटात जाळ पडलाय, जा भाकरीवाडा। अरे वा, सांगा ना, जाऊ का पंढरी बरोबर कुरोलीला? आई दादा वाट बघत असेल तिकडे। जाऊ का उद्या? मला एकट्याला सोडून दिवसभर वणवण करत हिंडत असतोय, पण डोळे मात्र तुझ्याकडे लागलेली असतात। केव्हा एकदा तू नजरेला पडतेस असं होऊन जाते। तू माहेरी गेलीस तर आम्हाला भाकरी गोड लागायची नाही, काम सुसाचं नाही। बर, नाही जात आम्ही, मग तर झालं। पण एक अट आहे आमची। बोल की। आम्हाला की नाही, बंदूक चालवायला शिकवली पाहिजे। बंदूक? शिकवेन की। पण आमची पण एक अट आहे। अट? बोला। लक्ष्मी, आम्ही अडाणी, अडाणी आमचं बोलणं सरळ नाही बघ। अगं तुझ्या जिभेवर सरस्वती नसत्या। चला। खरंच? मग अशी तुझं ते मंत्र का काय ते ऐकले, माझी मला शरम वाटली बघ। लक्ष्मी, मला काहीतरी चांगलं म्हणायला शिकवशील? हो का नाही, मनाचे श्लोक, रामरक्षा, अथर्व शीर्ष सगळं पाठ आहे मला, दादाने शिकवलं आमच्या। लक्ष्मी, ध्यायेता जानुबाहुं, म्हणा ध्यायेता जा, असं नाही मी म्हणते तसं म्हणा, ध्यायेता जानुबाहुं म्हणा। ध्यायेदा जानुबाहुं, येईल हळूहळू। धृतशर धनुष्यम बद्ध पद्मासनस्थम म्हणा। एवढं लांबण नको, अगं मला काहीतरी झेपल असं सांग। बर, धृतशर धनुष्यम, धृतशर धनुष्यम बद्ध पद्मासनस्थम, पद्मासनस्थम बद नाही, बद्ध पद्मासनस्थम। हा तेच ते, म्हणा बद्ध पद्मासनस्थम। आता संपूर्ण ओळ। हा, ध्यायेता जानुबाहुं धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम म्हणा। ध्यायेता जानुबाहुं धृतशर धनुषम बरोबर बद्ध पद
पद्मासनस्थम पद्मासनस्थम आता पुन्हा एकदा म्हणूया हा हे पुरे झाल्याची शाळा अहो पुरे नाही पुरी झाली तेच ते पुरी घामटा काढला माझा पार आमचे दादा तर छडी घेऊन बसायचे अहो एवढा उच्चार चुकला ना की फाटकन मारायचे हे अगं नवरा मी तुझा मारती बिरती काय आईला कवाजी बळायची आमची कोणास ठाऊक अहो वळेल हळूहळू माणसाला मनातून शिकायची इच्छा असली की माणसाला काही अशक्य नाही असं असलं नाही आता बंदुकाना बघू बंदूक हो आईला वांद्रे कुठे आहेत अहो पण तुम्ही कबूल केलं होतं ना मला बंदूक चालवायला शिकवणार म्हणून हा गुरुजी ते बी खरंच की गुरुजी नाही गुरुजी हा तेच ते हा आता आणतोय बघ हा